पावसामुळे घराचा विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर ग्राहकाने वीज वितरण कंपनीशी संपर्क साधला असता त्यांना वीज जोडणीसाठी आपल्याला 500 रुपये द्यावे लागतील, नंतरच वीज पुरवठा सुरळीत होईल अशी मागणी वीज वितरण कंपनी नांदुरा येथील सहाय्यक अभियंत्यांकडून झाल्याची तक्रार एका ग्राहकाने शासनाकडे केली असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दुसरीकडे या आरोपाचे खंडन वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंत्याने केले आहे. नांदुरा शहरात राहणाऱ्या मोहम्मद साजिद उज्जम्मा अब्दुल रशीद या वीज ग्राहकाच्या घराचा विद्युत पुरवठा 16 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजता पाऊस सुरू असल्यामुळे अचानकपणे खंडित झाला. याबाबत ग्राहकाने वीज वितरण कंपनीच्या दूरध्वनीवर फोन केले असता कुठला प्रतिसाद देण्यात आला नाही, त्यामुळे दुसऱ्या दिवशी सदर ग्राहक हा वीज वितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये गेला असता तेथे उपस्थित सहाय्यक अभियंता मनीष जयस्वाल यांनी आपल्याला आपल्याकडील सर्व थकीत बिल भरल्यानंतरच विद्युत पुरवठा सुरळीत केला जाईल असे सांगितले. यावरून ग्राहकाने आपल्याकडील सर्व थकीत बिल अदा करून त्याची पावती सहाय्यक अभियंता जयस्वाल यांना आणून दाखवल्यानंतर आता जोडणीसाठी आम्हाला 500 रुपये द्यावे लागतील, अन्यथा वीज कनेक्शन सुरळीत होणार नाही असे सांगितल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. याबाबत शासनाच्या आपले सरकार या तक्रार निवारण पोर्टलवर रितसर नोंदवण्यात आली असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मेरा नाम मोहम्मद साजिद है. 16 तारीख को बारिश की वजह से रात को 10 बजे मेरे घर की लाइन बंद हो गई. मैंने सर्विस नंबर पर कॉल किया, उन्होंने कॉल रिसीव नहीं किया. 17 तारीख को सुबह 10:30 बजे मैं ऑफिस आया, ऑफिस में तकरार दिया, यहाँ पर उन्होंने तकरार नहीं लिए. मैं अभियंता मनीष जायसवाल के पास गया, उन्होंने कहा कि आपको पहले बिल भरना पड़ेगा. मैंने उनसे रिक्वेस्ट की, साहब आज रविवार है, मेरे पास पैसे भी नहीं है. उन्होंने कहा कि बिल भरना पड़ेगा, उसके बाद में ही आपकी लाइन सुधारी जाएगी. मैंने इधर उधर से 5,000 रुपये जमा करके बिल भरा. बिल भरने के बाद मनीष जायसवाल के पास गया, उनसे कहा कि साहब मैंने बिल भर दिया है, तकरार लो मेरी. उन्होंने तकरार ली और उसके बाद कहा कि 500 रुपये अतिरिक्त लगेंगे. तो मैंने उनसे कहा साहब किस बात के, बोले हमारा अलग खर्चा है, नहीं तो आपकी लाइन नहीं जुड़ी जाएगी. मैंने उनसे रिक्वेस्ट की, फिर भी उन्होंने नहीं माना. उन्होंने कहा कि आपको जो करना है करो, उद्धड़ भाषा वापरे. मेरी ऊर्जा मंत्री नितिन राउत जी से विनंती है कि वो ऐसे उद्धड़ अधिकारियों पर कार्रवाई करे, उन्हें बर्खास्त करे, ऐसी मेरी. दुसरीकडे याबाबत सहायक अभियंता जयस्वाल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या आरोपाचे खंडन केले आहे. मोहम्मद साजिद म्हणून त्यांनी अशी तक्रार केलेली आहे की विद्युत कनेक्शन जोडण्यासाठी आपल्याकडून अतिरिक्त शुल्काची मागणी करण्यात आली आहे. त्यांनी कारवाईची मागणी केली आपल्यावर, त्याच्यावर काय आपली प्रतिक्रिया? ठीक आहे. या कार्यालयामध्ये दैनंदिन कामकाज चालू असताना वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाप्रमाणे दैनंदिन TDPD करण्याचे काम चालू आहे. कदाचित थकबाकी न भरल्यामुळे संबंधित ग्राहकाचं आपण विद्युत पुरवठा कट केला असेल आणि त्यांनी जर नियमानुसार जर पैसा भरला असेल तर आपण तो विद्युत पुरवठा सुरळीत करून देणार आहोत. नाही पण तो विद्युत पुरवठा आपण कट केला नव्हतं, तो पाणी कदाचित झाला होता, त्याने पैसे पण भरले होते इथे. ठीक आहे ना. आता इथे आल्यानंतर तक्रार नोंद करताना संबंधित ग्राहकाला पावती दाखवणे गरजेचं आहे, त्यामुळे तो शक्यतो प्रोव्हाइड नसेल केल्यामुळे काहीतरी मनातून कदाचित काहीतरी दुखावले असल्यामुळे त्यांनी चुकीची काही तक्रार केली असेल, बस एवढंच माझं याच्यावर म्हणणं आहे. बाकी सुरळीत करण्यासाठी आपण पैशाची मागणी करताचा आरोपी नाही. नाही, ही आता एकदम मागणी चुकीची आहे, याच्याबद्दल तुम्ही सखोल चौकशी करू शकता. माझ्या इथे आल्यानंतर माझ्या रजिस्टरमध्ये नोंद झाल्यानंतर ती जर तक्रार जर नसेल झाली तर त्याला मी जबाबदारी आहे. माझ्या इथे ज्याप्रमाणे रजिस्टरमध्ये नोंद झाली त्याप्रमाणे ती कंप्लेंट त्याची निकाली काढण्यात आलेली आहे. आपण पैशाची मागणी केली का? बिल्कुल नाही. MCA न्यूज करिता विठ्ठल भातुरकर, नांदुरा.